मला नाही भेटणार नाही. Yeah.
जल्लोष सुरू झाला आहे, आपल्या मंडळाचा कशा प्रकारे हे असणार आहे? सर्वप्रथम मी संकल्प पक्षांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव आपले 15 वर्ष आहे आणि या 15 वर्षात पदार्पण करत असताना या महाराष्ट्रावरती 2 वर्षापासून कोरोनाचं संकट असल्यामुळे आपण छोट्या पद्धतीने हा नवरात्र उत्सव साजरा करतो आहे. त्या यावर्षी पण त्याच पद्धतीने आपण नवरात्र साजरा करतो आहे. पण हिंदू संस्कृतीप्रमाणे सण साजरे करण्याचं आपल्याला करणावं लागतं. त्या माध्यमातून आपण हे सण साजरे करत असताना या नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस आम्ही अलग अलग माध्यमातून हे कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि त्याच्यामध्ये 9 दिवस त्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोचायचं आहे आणि लोक हे 9 दिवस कसं दाखवणं या माध्यमातून सत्यलोकांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या करोनावरती असताना संकट असतानासुद्धा आपण या आज महाराष्ट्रामध्ये मंदिरं ओपन केलेले आहेत. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो महाविकास आघाडी सरकारचं आणि या माध्यमातून आजपासून आपली मंदिरं आणि नवरात्र उत्सव एकाच दिवशी साधारण चालू झाल्यामुळे सगळे महाराष्ट्राचे भाविक खरोखर आनंदित झालेले आहेत. त्या माध्यमातून आज नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि ठाण्याच्या कथेला मनापासून. आरोग्यविषयक कार्यक्रम राबवण्यासाठी सरकारने आवाहन केलेलं आहे, मंडळ कशा प्रकारे आरोग्यविषयक कार्यक्रम? तर मंडळाच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर पहिल्या दिवशीच केलं होतं कार्यक्रम या माध्यमातून. नवरात्राच्या आदल्या दिवशी 2 दिवस आधी आम्ही केलं होतं. त्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दरवेळी आनंदिके नवरात्र उत्सव 8 दिवस रक्तदान शिबिरच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केला. तो पण आमचाच कार्यक्रम असल्यामुळे आमच्या मंडळाच्या माध्यमातून दर दिवस एक सांस्कृतिक कार्यक्रम व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम असेल अलग जे डोनेशन असेल त्या माध्यमांचे सीटीने असतील त्या माध्यमातून 9 दिवस कार्यक्रम आयोजित केले जातील आणि त्या माध्यमातून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो.